विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात। कोण होणार अपक्ष, कोणाचे होणार सरकार, जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवी मुंबई आवाज। पनवेल विधानसभा मतदारसंघातून शेकापचे बाळाराम पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले। रायगडमध्ये अजूनही आघाडीचं चित्र अस्पष्ट असताना आणि शिवसेना आणि शेकापने परस्पर विरोधी उमेदवार दिले असताना बाळाराम पाटील यांनी आपण महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याचं सांगितलं। आपण मागील अनेक महिने मतदारसंघात फिरत असून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत असल्यानं यावेळी आपण जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीच्या वतीनं पनवेल विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून मी फॉर्म भरतोय आणि ही निवडणूक लढण्याच्या दृष्टीनं गेल्या महिना दीड महिना मी मतदारसंघाच्या साऱ्या परिसरामध्ये फिरतोय। महाविकास आघाडीला अतिशय चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे आणि राज्यामध्ये जे महायुतीच्या सरकारवरली नाराजी आणि महाविकास आघाडीला पूरक असा वातावरण आहे त्याचा फायदा निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये मला मिळेल असा मला विश्वास आहे। साऱ्यांच्या सहकार्यानं कार्यकर्ते आणि आमच्या सहकाऱ्यांच्या बळावर ही निवडणूक विजयी होऊ असा विश्वास। कोणत्या चिन्हावरती आपण निवडणूक लढवणार आहात, कारण महाविकास आघाडीतून लीना गरज यांनी काल फॉर्म भरलेला आहे? आम्ही महाविकास आघाडीतून लढतोय, काही जागी घटक पक्षांमध्ये मते एक हो झालेलं नाही, पण मी महाविकास आघाडीतून लढतोय। चिन्ह आमचं अजून कन्फर्म व्हायचं आहे म्हणून आम्ही आपला पक्ष म्हणून त्या याच्यात प्रचाराला सुरुवात केलेली होती, पण आज बहुतांश ते क्लिअर होईल असा विश्वास। इतर घटक पक्ष आपल्यासोबत आहेत का? हो, निश्चितपणानं आहेत। काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, प्रश्न फक्त शिवसेनेचा आहे। शिवसेनेच्या नेत्यांना भेटून परवा दिवशी मी उद्धवजी ठाकरेंना, मी जयंत पाटील आम्ही भेटलो आणि बाबा महाविकास आघाडी म्हणून रायगडात आमचं जे स्थान आहे त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती केलेली आहे। निश्चितपणानं त्याचा फायदा होईल असं दिसतंय। येत्या 4 तारखेला चित्र क्लिअर होईल का, कोण पाठी घेत आहे? हो, नक्की। निवडणुकीच्या अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे, उद्या स्क्रुटनी होणार आहे, स्क्रुटनीनंतर लगोलगच हे चित्र स्पष्ट होईल। विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात। कोण होणार अपक्ष, कोणाचे होणार सरकार, जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवी मुंबई आवाज़।